आज 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लोकांनी केला आणि म्हणून आजचा हा दिवस हा शिवराज्य अभिषेक दिवस म्हणून ओळखला जातो। या दिवसाचं महत्त्व प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापनेचा हा पहिला दिवस, त्यानंतर रयतेचा सहभाग, संपूर्ण एक लोकशाहीची जी स्थापना झाली आणि रयतेचा त्यात सहभाग असावा म्हणून त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येकाला आपलंसं समजून त्यांनी त्यांचा जो विचार होता तशी वाटचाल केली। हे करत असताना इतर जर राज्य आपण बघितले, वेगवेगळ्या देशातले किंवा ज्या देशात जे बाकीचे जे राजे लोक होते त्यांनी स्वतःला राजा म्हणून मिरवलं, पण महाराजांनी स्वतःला कधी राजा म्हणून मिरवलं नाही आणि त्यामुळंच आज त्या काळापासून आजपर्यंत आणि भविष्यकाळातसुद्धा त्यांना रयतेचा राजा म्हणून त्यांची ओळख आहे। कुठल्याही प्रकारे प्रत्येकजण हे एकत्रित कसे राहिले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचा विचार तो त्यांनी जो उराशी बाळगला होता तो त्यांनी मार्गी लावला। खंत एवढीच वाटते की जे स्वराज्याची किंवा लोकशाहीची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होती, जी त्यांनी त्याची मांडणी केली, त्याचं संपूर्ण ते आचरणात आणली, आज दुःख एकाच बाबीचं होतं की ती त्यावेळेसची जी लोकशाही होती, त्यावेळेसचे रयतेचं राज्य होतं, ते आता गेलं कुठं आणि का गेलं, का वेगवेगळ्या त्या काळात जे लोक एकत्र राहत होते बंधुभावनेने, आज त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दरार का निर्माण झाली, कोणी केली आणि कशा करता केली, हे विचार जसं माझ्या मनात येतात तसं मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या मनात काय वेगळा विचार येत असेल। प्रत्येकाला असं वाटतं की का असं चाललं आहे आणि कशा करता, मूठभर जे कोण असतील, खरं तर आज काय तो विषयाचा काढण्याचा काही दिवस नाही आहे, पण राहत नाही, मन अत्यंत दुःखी झालेलं आहे, कारण त्यावेळेसचे जे त्यांचे जे विचार होते प्रत्येक जण आता फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतो, प्रत्येक जण कुठलाही पक्ष असेल काय असेल, पण मात्र त्यांचे विचार आचरणात आणण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तसं काय पाहायला मिळत नाही। आचरणात वेगळे व्यक्तिकेंद्रित विचार आणले जातात, मोठमोठ्या प्रमाणावरती आज तेढ निर्माण झाला, का झाला, कशा करता झाला, आणि प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे कोणी असू दे की एकच सत्य ह्या जगात, जो येतो त्याला एक नाही एक दिवशी
जावं लागतं. श्वास कधी थांबल कोणाचा हे कोणी त्याची शाश्वती देऊ शकत नाही. आणि असं असताना सुद्धा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे आपल्याला जे काय दरार म्हणा दुरी मोठमोठ्या आज जे वितुष्ट पाहायला मिळतं हे योग्य नाही. हे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी ही लोकशाही नाही, कधीच नव्हती. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी स्थापना केली त्यावेळेस फारसी भाषेचं प्रभुत्व होतं. त्यानंतर मराठी भाषा कुठेतरी पुढं आली पाहिजे म्हणून त्यांनी मराठी शब्दकोशाची स्थापना केली. ही तेवढाच एवढाच करता की लोकांना कळायला पाहिजे की आपली आपण आपण आपली बोलीभाषा ही मराठी आहे. अनेक विचार त्यांचे आहेत, अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्यांचे संपूर्ण त्यांच्याबद्दल अनेक कादंबऱ्या पुस्तकं लिहिलीत, अनेकांनी वाचली आहेत. पण वाचून करता काय तर त्यांचे विचार जर आचरणात जर आणलेले जर पाहायला मिळत नसतील तर या देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. अगोदर जर आत्ता जर पाहिलं तर वेगवेगळ्या जाती धर्मात माझे पण अनेक वेगवेगळ्या जातीतले धर्मातले सगळे मित्र आहेत. पण ह्या अशा ह्या संपूर्ण आजची परिस्थिती पाहिली म्हणजे माझे आहेत तुमचे आहेत सगळ्यांचेच आहेत. पण कुठंतरी दुरावला झालेला जाणवतो आणि हे कुठंतरी आता मोडकळीत काढणं गरजेचं आहे. ही जबाबदारी केवळ माझीच नाही तर लोकशाहीतला सगळ्यात मोठा म्हणजे तो मीडिया प्रेस हा एक स्तंभ आहे. ह्या तुमच्या माध्यमातनं लोकांना एकच हात जोडून विनंती करीन की मेहरबानी करा. कुठल्याही जे कुठल्याही विचाराला बळी न पडता एकत्रित बंधुभावनेने त्या काळात आपले सगळ्यांचे पूर्वज त्या काळात राहत होते तसंच आत्तासुद्धा आणि भविष्यकाळात प्रत्येकाने तसं राहणं गरजेचं आहे. हीच शिवाजी महाराजांची लोकशाहीची कल्पना होती. बघतोय ना आता म्हणजे ह्या सगळ्या आता कोलांटे उड्या कशा मारतात ते बघतोय ना. जरा एकदा त्यांनी तात्काळ अधिवेशन बोलवावं आणि त्याच्यात काय करतात ते मग त्याच्यानंतर ठरवू. मी ठरवणारपेक्षा लोकच ठरवतील. पण एक सांगतो की जर तुम्ही जर व्यवस्थित लोकांना ठेवण्याचं काम केलं नाही आणि उद्रेक झाला वेगवेगळ्या जाती जमातीत दरार निर्माण झाली भांडणं झाली तर त्याला तुम्ही म्हणजे संपूर्ण सगळे राज्यकर्ते जबाबदार असणार आहे. आणि कालांतराने लोक तुम्हाला तुम्ही लोकांना आज धारेवर धरताय ना. ही जात ती जात ही जात ती जात हे सगळे जातीतले लोक त्यांना पण आता काळ फार काळ त्यांची दिशाभूल करून चालणार नाही. आज तुमच्याकडे जाऊन निवडून देतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस तुमच्याकडे आदरीने बघतात की बाबा आशेने बघतात की हे आपल्याला आपल्याशी चांगलं करतील आपल्याला चांगलं मार्ग दाखवतील. आणि ज्या दिवशी लोकांना कळेल आणि निश्चितपणे कळणार आणि कळत नाही असं कोणी कुठल्याही राज्यकर्त्यांनी समजू नये. कुठलाही आमदार असू दे कुठल्याही पक्षातला कुठलाही खासदार असू दे कुठल्याही पक्षातला जे कोण असतील ते पण लोक तुम्हाला सोडणार नाही. नाही मुळात ज्या पद्धतीने मांडणी करण्यात आली ती चुकीची मांडणी करण्यात आली म्हणून तर मी वाट बघतोय. त्यांनी काय काय म्हणजे मला सांगा तुम्ही आता जे म्हणाला तुमची तुम्ही जी भूमिका मांडली तो वेळ लागला असं ह्यांनी स्पष्टीकरण तरी देऊ द्या ना. नेमकं ह्यांनी काय केलं मग भूमिका मांडू शकतो तर माहितीच नाही अजून ते म्हणजे आम्ही देतो श्वेतपत्रिका जाहीर करतो कधी करणार सगळे मेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.